निमाच्या वादाची याचिका विवेक गोपटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. निमा पदाधिकाऱ्यांतर्फे दाखल 41 अ अर्ज क्रमांक 1064/2020 व फेरफार अर्ज विरोधात असलेले आक्षेपांबाबत 6 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने धर्मादाय उपायुक्त यांना दिलेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर डी धनुका व न्यायाधीश माधव जामदार यांनी यावरून निर्णय दिलाय. याबाबत विवेक गोपटे आणि शशिकांत जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांसमोर आपापली मते मांडली. आता जो काही निकाल आलाय त्या अर्थात असाच अगदी सरळ सरळ होतोय की समोरच्या पार्टीचा अर्ज माननीय हायकोर्टाने त्या ठिकाणी फेटाळला आणि आम्ही जो 41 खाली जी काही फाईल धर्मदाय आयुक्तांकडे जमा केलेली होती त्याचा आदेश, कारण ती पण हिअरिंग चालू झालेली आहे आणि तोच आदेश त्यांचं जी काही सुनावणी निकाल येईल तोच आम्ही सगळ्यांनी पाळला पाहिजे असं त्यातून अर्थ निघतो. आणि म्हणून पुढचे 6 आठवडे धर्मदाय आयुक्तांकडनं त्याचा निकाल आम्हाला अपेक्षित राहील, कारण तेवढी वेळ माननीय हायकोर्टाने त्यांना दिलेली आहे आणि माननीय धर्मदाय आयुक्तांनी जो काही निकाल ते देतील आम्ही त्या ठिकाणी आमची सगळी तयारी करणार आहोत आणि सगळे जे काही घडलं मागच्या वर्षभरात त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्या ठिकाणी मांडण्यात येईल. ह्या 21 तारखेला पहिली तारीख पडलेली आहे आणि पुढच्या 6 आठवड्यामध्ये नक्कीच एक चांगला निकाल या ठिकाणी येईल आणि आम्हाला खात्री आहे की आमच्याकडनं कुठली चूक झालेली नसल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला विजयी होण्यास फारसे काही अडथळा येणार नाही अशी या ठिकाणी माझी स्वतःची भावना आहे. आणि माननीय धर्मदाय आयुक्तांचा जो काही आदेश राहील त्या अटी शर्तीवरती आम्ही जे काही निकाल येईल तो मान्य करण्यास आम्ही सर्व बॉडी तयार आहोत. निमाच्या नवनिर्वाचित स्पेशल एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या तर्फे मी विवेक गुप्ते, माझे सहकारी श्री आशिष नहार आणि श्री संदीप भरदाने यांनी माननीय उच्च न्यायालयाकडे एक अर्ज केला होता. तो अर्ज असा होता की नाशिक येथील चॅरिटी कमिशनर जे आहेत त्यांनी निमाची घटना आणि त्या अनुषंगाने निमाची एक्झिक्युटिव्ह कमिटी या संदर्भात ताबडतोब निर्णय द्यावा अशी आमची माननीय उच्च न्यायालयाला विनंती होती आणि त्या अर्जावरती आज उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की नाशिक येथील चॅरिटी कमिशनर ऑफिसनी येत्या 6 आठवड्याच्या आत ह्या प्रकरणाचा निकाल लावावा आणि योग्य तो निर्णय द्यावा. नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर.